नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा विषयांतर करतो आणि विषयावर येतो. आता आपण काल फायनल पाहिलं, जे की बिग बॉसचं फायनल. या ना त्या कारणाने आपण एका व्यक्तीचं चित्र स्टेटसला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला कुठंतरी आपण पाहिलेलं आहे, बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो, स्वतःचा जोपर्यंत ब्रँड निर्माण होत नाही ना, तोपर्यंत कष्टाला पर्याय नसतो. लक्षात ठेवा, कष्ट करत राहणे, सातत्यपणा ठेवणे, त्या गोष्टीतून आपल्याला दिसून आलेलं आहे. एखादं मायबाप नसलेलं लेकरू, कोणताच आधार नसलेलं, खायला न मिळणारं लेकरू सुद्धा आज महाराष्ट्रात सर्वाधिक वोटिंगने जनतेच्या पुढे आलेला आहे आणि त्यांनी त्याचा तो ब्रँड निर्माण केलेला आहे. त्यांनी त्याचे शब्द असे ठेवलेले आहेत की महाराष्ट्राला मी भूल पडत आहे. मित्रांनो, कोणत्या व्यक्तीबद्दल बोलतोय मी हे तुम्हाला सांगायची गरज नाही. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्या व्यक्तीचं नाव काय असेल. म्हणजे स्वतःचा ब्रँड निर्माण करा. आता या शिक्षक भरतीमध्ये किंवा टीईटी भरतीमध्ये अनब्रँडेड लोक काही आपोआप असून 2-4 सबस्क्रायबर आणि व्ह्यू मिळवण्याच्या भानगडीत पडलेले असतात. त्यासाठी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, ब्रँडेड चॅनललाच फॉलो करा. जास्त चॅनलला फॉलो केला तेवढं तुमचं कन्फ्युजन वाढत जाणार आहे. आता मला 4-5 दिवस झालं कंटिन्युअसली मेसेज येतात की सर, परीक्षा पुढे जाणार का, तुमचा अंदाज काय, परीक्षा पुढे जाणार का, परीक्षा होणार आहे का, इलेक्शनमुळे शिक्षक भरतीवर काय परिणाम होईल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त शिक्षक भरती, टीईटी परीक्षा, बीएड परीक्षा, डीएड परीक्षा याच्यावरच बोललं जातं आणि हे आपलं ब्रँड आहे मित्रांनो. आणि या ब्रँडला तुम्ही सबस्क्राईब केलात तरी इथून अयोग्य माहिती मिळणार नाही, योग्य तीच माहिती मिळेल. चॅनल पडेल, उठेल, पुढे जाईल, व्हायरल होईल याच्यावर घेणं देणं नाही. माझ्या विद्यार्थ्याला योग्य माहिती कशी पोहोचेल यासाठी मी काम करत असतो. चला मित्रांनो, मुद्द्यावर येऊ आपण. सर्वात प्रथम, तुम्ही अभ्यास करून काही फायदा आहे का या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊ. तर मित्रांनो, फायदा तर नक्कीच होणार आहे, कारण आगामी काळात सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये, MH शासनामध्ये 61,000 पदे रिक्त आहेत मित्रांनो. कशाचे? शिक्षकांचे. शिक्षक बोलतोय बरं का मी. आणि त्यासाठी आता सध्या महा टीईटी वर भाष्य चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना महा टीईटी मध्ये पास व्हायचंय त्यांनी आपला क्रॅश कोर्स जॉईन करू शकता बरं का. MH TET महाराष्ट्र परीक्षा परिषद घेत असते आणि या शिक्षक पात्रता परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना पास व्हायचंय त्यांनी या संपर्क क्रमांकावर नक्कीच संपर्क साधू शकता. ऑनलाईन लेक्चर क्लास आहेत आपले. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्यांनी नक्की व्हॉट्सअप करायला हरकत नाही. चला मुद्द्यावर येऊ. महाराष्ट्र पात्रता परीक्षा पुढे जाईल का? परीक्षेची डेट निश्चित झालेली आहे, ती आहे 10 नोव्हेंबर. मित्रांनो, आता तारीख जर बघितली 7 ऑक्टोबर आहे. 13 ते 15 या दरम्यान आचारसंहिता लागणार आहे. लक्षात घ्या, 13 ते 15 दरम्यान आचारसंहिता लागणार आहे. साधारण 21 दिवस किंवा 25 दिवसाची आचारसंहिता असते. मग लक्षात घ्या, मी जर या 13 मध्ये 21 मिसळली, डेट किती येते 4, त्यानंतर 3, म्हणजे साधारण हा महिना जाईल, 4-5 तारखेपर्यंत आचारसंहिता क्लोज होईल. मित्रांनो, 8-9 तारखेला हे मतदान झालं, समजा 8 किंवा 7 तारखेला मतदान झालं, 7 किंवा 8 या तारखेला जर मतदान झालं तर या 5 तारखेच्या अगोदर जर मतदानाची डेट ठरली, 5 तारखेच्या अगोदर म्हणजे अगोदरच्या रविवारी, म्हणजे साधारण मला वाटतं 10 तारखेला जर शनिवार रविवार असेल, 10 तारखेला जर रविवार असेल, कॅलेंडरच काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर मित्रांनो, साधारणपणे 10 तारखेला रविवार आहे. 10 तारखेला कोणता वार आहे? रविवार आहे. इथे पाहू शकता तुम्ही, 10 तारखेला रविवार आहे आणि त्याच्या अगोदर 3 तारखेला एक रविवार आहे, बरोबर. जर 3 तारखेला मतदान झालं
तर आपली परीक्षा घेण्यास कुठलाच अडथळा येणार नाही. सरकार कुणाचंही उद्या काही घेणं देणं नाही आपल्याला. 3 तारखेला मतदानाची डेट ठरली तर मित्रांनो परीक्षा घेण्यास कुठलीच अडचण नाही. किंवा 17 तारखेलाही मतदानाची डेट ठरली तर 10 तारखेला सुद्धा परीक्षा व्हायला कुठलीच अडचण नाही. शक्यतो विधानसभेचं मतदान हे लक्षात घ्या, हे 24 महिना आहे. तर विधानसभेचे मतदान हे रविवारी असते आणि रविवारपासून 3 दिवसांनी साधारण बुधवार गुरुवारी रिझल्ट लागत असतो. 1 दिवसाचा खेळ असतो. रिझल्ट लागला सरकार तिकडे सरकार बसेल, आपल्या परीक्षेवर कुठलाच परिणाम होत नाही. पण आता हे कधी कळणार, ज्यावेळेस आचारसंहिता लागेल म्हणजे 13 ते 15 दरम्यान आचारसंहिता लागणार आहे, 13-15 ऑक्टोबरच्या दरम्यान, त्यावेळेस आपल्याला परीक्षा पुढे जाईल की डेटला होईल की होणारच नाही याबद्दल सगळ्या गोष्टी कळणार आहेत. पुढे लगेच डेट जर बघितल्या, जर समजा 10 झालं इलेक्शन, 17 परीक्षा होईल, 3 झालं तर 10 होईल वोटिंग, बरोबर, नसता 24 होईल पुढे, म्हणजे संडेच्या दिवशी परीक्षा पण असेल. मित्रांनो डिसेंबर महिन्याचं 1 तारखेला जी काही सीटीईटी ठरली होती ती सुद्धा 15 डिसेंबरला गेलेली आहे. मग आपल्यात सुद्धा थोडासा बदल होऊ शकतो किंवा नाही होणार, पण तुम्ही असं निश्चित धरून राहा की 100% पुढे जाईल, 15 दिवसांनी जाईल, महिन्याने जाईल, अशी कुठलंच अजून ऑफिशियली नोटिफिकेशन आलेलं नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीवर ठाम राहा की तुम्ही तुमची परीक्षा ही 10 नोव्हेंबरला महा टीईटी एक्झाम आहे, लक्षात घ्या. महा टीईटी सोबत लगेच पुढे सीटीईटी सुद्धा एक्झाम आहे, त्याच्या पुढे टेट एक्झाम सुद्धा आहे, त्या दृष्टीने तयारी ठेवावी. मित्रांनो सरकारने दिलेल्या आदेशानुसार 100% टेट एक्झाम 4000, 2000, 5000, 10000, 12000 काहीतरी पदसंख्येसाठी पुढल्या 2025 मध्ये टेट एक्झाम घ्यावीच लागेल. मागची प्रक्रिया चालूच राहणार पण पुढे सुद्धा प्रक्रिया चालू ठेवावी लागेल. बदली त्यांनी बंद केलेली आहे, विभागानुसार बदली बंद केलेली आहे. विभागानुसारच फक्त बदलता येतं, इतर ठिकाणी जाता येत नाही, जिल्ह्यानुसारच बदलता येतं, ते सुद्धा तुम्हाला मुद्दा माहितीच आहे. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना बदली करून घ्यायचे त्यांनी सेकंड मध्ये नियुक्ती भेटली असेल तरी टेट एक्झामची तयारी करतायत. कॉम्पिटिशन मध्ये आपले सर्व क्राऊड आहे, लक्षात घ्या. नियुक्ती झालेले लोक सुद्धा तयारी करतायत. आपल्यात राहतात काहीच नाही, मग आपण सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तुम्ही दृष्टिकोन टेट एक्झामचा ठेवा. टीईटी परीक्षा ही तुमच्यासाठी पात्रता परीक्षा आहे. तुमचं टार्गेट खरं अर्थाने टीईटी एक्झाम असावं. आणि विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत मी जी काय माहिती सांगत आलेलो आहे, जो काही अंदाज दिलेला आहे किंवा जी काय ऑफिशियली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्याच्यामध्ये कुठलीच खोट नसते. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की सर हे तुम्ही खोटं सांगितलं होतं. आतापर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना योग्य माहिती पुरवायचे. आतापर्यंत जे काय प्रेम दिले बाबा, 1 लाख सबस्क्रायबरला आपण जाऊन चिटकतोय, याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. आणि ते पण एकाच परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा. कुठं चमकूगिरी नाही की बाबा सगळ्यात पोलीस भरती बी घेते, शिक्षक पात्रता बी घेते, तलाठी पण घेते. माझे सर्व कोर्स आहेत त्यात वादा नाही, पण या चॅनलवर मी फक्त आणि फक्त टेट एक्झामसाठीच सर्व काही देत असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही अजूनही वेळ गेला नाही, 30-35 दिवस आपल्याकडे आहेत. तर या 35 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या मार्कामध्ये ग्रोथ करण्याची नक्की संधी आहे. त्यासाठी आपला क्रॅश कोर्स सुद्धा उपलब्ध आहे. क्रॅश कोर्स साठी मला या संपर्क क्रमांकावर क्रॅश कोर्स म्हणून मी मेसेज केला तरी तुम्हाला माहिती मिळून जाईल. आणि हे अपडेट तुम्ही स्वतः पण ठेवा, अफवा पसरणाऱ्या चॅनल पासून दूर राहा. कारण कसं असतं, परीक्षा आली की व्ह्यू सर्वांना यावे वाटतात, ते त्यांचं मत मांडून जातात, पण विद्यार्थ्यांच्या मनावर एक वेगळीच छाप पडत असते. अगोदरच या क्षेत्रामध्ये खूप नकारात्मक वाईब्स पसरलेल्या आहेत, म्हणजे नकारात्मक सगळीकडे. अरे शिक्षक भरतीच होत नाही 10-10 वर्ष होत, अरे मागचा इतिहास द्या सोडून. आता पुढे तुम्हाला येत्या काळामध्ये बऱ्याच गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे. त्यासाठी परीक्षेवर तगडी नजर प्लस परीक्षेचा अभ्यास आतापासून व्यवस्थित केला तरच आगामी काळामध्ये तुमची पोस्ट तुमच्या हातात असणार आहे. अदरवाईज तुम्ही ज्या काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताय तिथेच तुम्हाला आयुष्य काढावं लागणार आहे. आणि एकदा वय निघून गेल्यानंतर तुम्हाला
येत्या वय निघून गेल्यानंतर कुठलीही गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही, त्यामुळे वयामध्येच थोडासा अभ्यासाकडे सुद्धा लक्ष द्यावा या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.